आता मूवी मध्ये आम्ही बघितलं तुझा एक रोमॅन्टिक असा रोमॅन्टिक सीन पण आहेत संस्कृती सोबत, मग तेव्हा पण असं कॉमेडी मध्ये काय मजा आली? दॅट वॉज अ व्हेरी ऑड सीन, कारण मी खूप कॉमेडी मध्ये जातो आणि मला तसं ऍक्च्युली अनकम्फर्टेबल वाटतं जेव्हा आम्ही मला सिरियस करायला वाट, मला तसं आय डोंट हॅव कॉन्फिडन्स की लोकांना ते आवडणार माझं व्हल्नरेबिलिटी. मी जोक मारला तर जेव्हा मी काहीतरी बोलतात इथे आणि असं थोडस ऑकवर्ड झालं तर मी जोक मारतो कारण मला ते ऑकवर्ड आवडत नाही. सो मी तसंच करतो. सो खरे फिलिंग, खरे मुद्दे, खरं ते सगळं यु नो इट्स व्हेरी व्हेरी स्केरी. आता पार्ट मी गाडीत बोललं की त्याला कोणतरी प्रेम केलं, प्रेम आहे त्याच्याकडे नाही, आहे तर तो बोलणार नाही कारण कशाला रिजेक्ट कधी होईल असं होतं ना. अच्छा, म्हणजे त्याचं कोणावरती तरी प्रेम आहे? नाही नाही, तसं प्रेम नाही, म्हणजे असंच मी सांगतो की तसं एक्झाम्पल मी देतो. इट्स जस्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नाही पण तसं आहे ना. सो इट्स व्हेरी अनकम्फर्टेबल. सो जेव्हा आम्ही रोमॅन्टिक ते केलं मला असं ऑड वाटलं की बरोबर असं करायचं कोण बघणार आहे, दुसरे आहे आमचे मोठे मोठे कलाकार, मी कशाला हे करतो, लोकांना नाही आवडणार, मी कॉमेडी करते. नाही नाही, त्यांना पाहिजे हे पण पाहिजे मूवी मध्ये, तसं सिरियस थोडस पाहिजे, इमोशनल पाहिजे ना. सो मी केलं पण त्याच्या कॉमेडी दिसल्यावर हा ठीक आहे बघा माझं कॉमेडी, पण ते सीन मध्ये मला थोडस घाम सुटत. अच्छा, पण तिथे पण कॉमेडी केलीच रोमॅन्टिक नाही, कॉमेडी केलं तिथे नाही काय, तिथे फिट नाही होणार. तिथे ऍक्च्युली इमोशन खूप सिरियस आहे आणि समथिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ते होणार की नाही तर ऑडियन्स त्याच्यातच यु नो देर व्हेरी अटॅच टू दॅट बाय दॅट टाइम. त्याच्यात संस्कृतीची काय रिएक्शन होती की तू रोमॅन्टिक सीन करणार तिच्यासोबत? सगळ्यात पहिला प्रश्न तर तिला पडला असेल की अब क्या होगा मेरा. ऍक्च्युली पण स्क्रिप्ट असं होतं की हा कॅरेक्टर पहिला कॉमेडी आहे, पहिला काय नालायक काम करतो, तो किती तोंडावर पडतो, यु नो, अँड आवडतं ऑडियन्सला, यु नो बरं आहे हे. पण नंतर तो थोडस त्याला शिकायला येतं, यु नो, आणि चार्मिंग पण आहे थोडासा माणूस, तर ऑडियन्स आपोआप त्यांना म्हणतात की चला ह्याला थोडस यु नो चेंज झालं तर चांगलं होईल, कधी त्याला शिकायला येणार, कधी हा माणूसला कळणार हे. सो यू स्टार्ट रूटिंग फॉर दॅट मॅन अँड नंतर तू अटॅच होतो थोडस आणि नंतर ते सिरियस झाल्यावर तू पण म्हणतो की त्याच चांगलं होऊन दे, यु नो. सो सो थोडस तसं पाहिजे, यु नो. अँड तिला माहिती होत की कॉमेडी आम्ही आता मार्केटिंग कॉमेडीच करतात असं वाटतं कॉमेडी आहे, पण थोडस सेकंड हाफ मध्ये ते फिलिंग्स येतात आहे अँड ते इम्पॉर्टंट पार्टला पण चांगलं फिलिंग्सचं सीन पण आहे आणि लोकांना खूप छान वाटणार. आय थिंक इट विल कनेक्ट, आय होप की कनेक्ट होणार.